रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची ते आपण या प्रेझेंटेशन मार्फत पाहणार आहोत. रजिस्ट्रेशन करण्यासाठी gugoa.digitaluniversity.ac या वेबसाईटला व्हिजिट करा. रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी तुमच्याकडे तुमच्या पासपोर्ट साइज कलर फोटोग्राफची स्कॅन कॉपी आणि सिग्नेचरची स्कॅन कॉपी असणं आवश्यक आहे. तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर SMS द्वारा मिळेल. जर तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड मिळाला नसेल तर तुमच्या कॉलेजशी संपर्क साधा. तुम्हाला मिळालेला युजर आय डी आणि पासवर्ड इथे इन्सर्ट करा आणि लॉग इन बटनवर क्लिक करा. लॉग इन केल्यावर तुम्हाला पहिला डॅशबोर्ड दिसेल. इथे तुमचे सगळे पर्सनल डिटेल्स आणि एज्युकेशनल डिटेल्स फिल करायचे आहेत. फिल प्रोफाईल या बटनवर क्लिक करा. सगळ्यात प्रथम तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. ब्राउज बटनवर क्लिक करून फोटो सिलेक्ट करा, तो पाहिजे त्या साईजमध्ये क्रॉप करा आणि क्रॉप बटनवर क्लिक करून नंतर शेवटी अपलोड बटनवर क्लिक करा. फोटो आणि साइन अपलोड झाल्यावर प्रोसीड बटनवर क्लिक करा. इथे तुमच्या सगळ्या रिझर्वेशन रिलेटेड डिटेल्स भरायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर स्पेशली एबल डिटेल्स तर त्या इथे फिल करायच्या आहेत. इथे तुमच्या पॅरेंट्सचे म्हणजे आई वडिलांचे ऑक्युपेशनल डिटेल्स फिल करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर कोणत्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केलं असेल नॅशनल लेवलवर तर ते इथे फिल करायचं आहे. सगळे डिटेल्स फिल करून झाल्यावर सेव्ह आणि प्रोसीड बटनवर क्लिक करा. इथे तुमच्या एज्युकेशनल डिटेल्स फिल करायच्या आहेत. SSC पासून सुरुवात करायची आहे. ऍड बटनवर क्लिक करून SSC डिटेल्स फिल करायच्या आहेत. SSC सगळ्या डिटेल्स फिल झाल्यावर सेव्ह बटनवर क्लिक करा. त्याचबरोबर तुम्हाला HSC आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुम्ही PG ला अप्लाय केलं असेल तर तुमच्या ग्रॅज्युएशनच्याही डिटेल्स इथे फिल करायचे आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या सेकंड किंवा थर्ड इयरमध्ये असाल तर तुम्हाला इथे सेमिस्टर एक्झामच्या डिटेल्स नाही फिल करायच्या आहेत. फक्त SSC आणि HSC डिटेल्स फिल करायच्या आहेत. सगळ्या डिटेल्स फिल करून झाल्यावर प्रोसीड या बटनवर क्लिक करा. इथे तुमचे ऍड्रेस डिटेल्स फिल करायचे आहेत. करस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस जर तुमचा सेम असेल तर खाली दिलेल्या चेकबॉक्सवर टिक करा. ऍड्रेस डिटेल्स फिल करून झाल्यावर प्रोसीड म्हणा. इथे तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल्स फिल करायचे आहेत. तुमचं नाव, आडनाव आणि इतर जे डिटेल्स आहेत ते. त्याचबरोबर तुमचं नाव मराठीमधनं इथे टाइप करायचं आहे. तुमचं इंग्लिश आणि मराठी मधलं नाव बरोबर आहे का तपासून घ्या, कारण की तेच नाव तुमच्या मार्कशीट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट वर येणार आहे. इथे तुमच्या इतर डिटेल्स जसं की आधार नंबर, पॅन नंबर असल्यास फिल करा. आधार नंबर हा गव्हर्नमेंट स्कीम साठी कंपल्सरी असतो. जर तुमच्याकडे आधार डिटेल्स असतील तर इथे फिल करा आणि सेव्ह आणि प्रोसीड बटनवर क्लिक करा. इथे तुमच्या अदर डिटेल्स मध्ये जर तुमचा रजिस्टर नंबर व्हॉट्सअपशी जोडलेला असेल तर येस या चेकबॉक्सवर क्लिक करा. त्याचबरोबर तुमचे अल्टरनेटिव्ह नंबर्स, तुमच्या आई वडिलांचा कोणता नंबर आहे तो, त्यात आणि ईमेल आयडी इथे फिल करा आणि सेव्ह आणि प्रोसीड बटनवर क्लिक करा. सगळ्या डिटेल्स भरून झाल्यावर तुम्हाला प्रोफाईलला कन्फर्म करायचं आहे. त्यामुळे कन्फर्म प्रोफाईल डिटेल्स या बटनवर क्लिक करा. इथे ज्या ज्या टॅब्सवर क्रॉस आहे त्या सगळ्या टॅब्सचे डिटेल्स एकदा चेक करून घ्या. सगळे डिटेल्स चेक केल्यावर ते बरोबर असल्यास आय कन्फर्म या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि नंतर कन्फर्म प्रोफाईल अँड अप्लाय ऑनलाईन या बटनवर क्लिक करा. इथे तुम्ही ज्या कोर्सला अप्लाय केलंय तो कोर्स दिसेल. अप्लाय बटनवर क्लिक करा. एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिसेल. अग्री बटनवर क्लिक करा. इथे तुमचा लास्ट क्वालिफिकेशन सिलेक्ट करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा. तुम्ही निवडलेलं इथे कॉलेज तुम्हाला दिसेल. सिलेक्ट बटनवर क्लिक करा. तुम्हाला इथे तुमचं मीडियम आणि
पेपर सिलेक्ट करायचे आहेत. सगळे पेपर सिलेक्ट करून झाल्यावर प्रोसीड बटनवर क्लिक करा. सेम तुम्हाला सेमिस्टर टू साठी सुद्धा सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही थर्ड किंवा फोर्थ सेमिस्टर मध्ये असाल तर तुम्हाला त्या सेमिस्टरचे पेपर इथे सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट करून प्रोसीड या बटनवर क्लिक करा. अशा रीतीने तुमचा फॉर्म सबमिट होईल. जर तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनची प्रत किंवा प्रिंट हवी असेल तर प्रिंट या आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्ही इथून तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट काढू शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठीची वेबसाईट GUGOA.digitalUniversity.ac ही आहे. धन्यवाद.